लोकसभा चुनाव के चलते कई आरोप प्रत्यारोप का दौर सक्रिय हो चुका है। इसी बीच अब कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को हिदायत दी कि मुख्यमंत्री होने के नाते वह राज्य के मुद्दों पर ध्यान दें। साथ ही उन्होंने कहा कि राष्ट्रप्रेमी शब्द को देशद्रोही समझना यही उनकी मानसिकता है। जटली अवस्था जी झालेली आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। कोणी देशप्रेमी असं म्हटलं तर त्यांच्यासाठी तो राष्ट्रद्रोह असतो। आता हिंदू पण देशप्रेमी आहे, मुस्लिम पण देशप्रेमी आहेत, ईसाई पण देशप्रेमी आहे, शीख पण देशप्रेमी आहे। आता देशप्रेमी शब्द काय बोलला जातो तो राष्ट्रद्रोह आहे असं त्यांचं मत आहे, भाजपचं आणि त्यांच्यासोबतच्या लोकांचं। त्यांच्याबद्दलची चर्चा आपण नाही केली तर मला असं वाटतं की बरं राहील। साथ ही उन्होंने संजय राउत द्वारा किए गए गोप्य स्फोट पर अपनी प्रतिक्रिया दी, जहां उन्होंने कहा कि संजय राउत को प्रधानमंत्री के विषय में काफी कुछ गुप्त पता है, यह चर्चा उन्हीं से बेहतर होगी। हम इन मामलों में टीआरपी नहीं लेना चाहते हैं। संजय राउत दिल्ली नरेंद्र मोदी अमित शाह खेमे खूब गोष्टी महत्ति तो प्रश्न विचार करें कि आम नहीं आम्मी संगित कि कांग्रेस की भूमिका जनते प्रश्न कांग्रेस महत्व प्रश्न मध्य आम्ही जाऊन टीआरपी घेण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही। राज्य के सियासी समीकरण पर बोलते हुए पटोले ने कहा कि अकोला यह उदाहरण है कि जनता की मानसिकता किस ओर है, वही से समझेगा कि किसका खेमा किस ओर है। कांग्रेस ने देश को आजादी दिलाई है और संविधान बचाना भी हमारा ही काम है। अकोला है सैंपल है, तिथूनच आपल्याला खरं 4 जूनला निकालाचं आणि राज्यातल्या जनतेची मानसिकता नेमकी काय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आता काय ते बोलतात आणि त्यांच्याकडे लक्ष करायचं काही कारणच नाही। त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका ज्या पद्धतीने मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी मांडली की संविधान आणि लोकशाही दोन्ही धोक्यात आलेली आहे, ती वाचवणं हे आमचं पहिलं ध्येय आहे। ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच पक्षाला या देशाचं संविधान वाचवण्याची जबाबदारी आलेली आहे आणि म्हणून देशातल्या सगळ्या सर्वधर्म समभावाला मानणार जी आमची बेसिक आमची घटना आहे त्या आधारावर देशाच्या जनतेने काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सोबत जोडली। त्यामुळे आपण पाहिलं असेल की एक मोठं परिवर्तन आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष करायच्यापेक्षा देश हा सगळ्यात आमच्यासाठी महत्वाचा आहे, देशाचं संविधान आमच्यासाठी महत्वाचं आहे, लोकशाही महत्वाची आहे आणि त्याच्यावर आम्ही काम केलं, जनतेने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।